नवनवीन गोष्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी झटपी स्मार्ट एज्युकेशन या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बाजूची बेलकण ऑल वरती ठेवा गोष्टीचा शनिवार गोष्टीचे नाव शिष्यांची परीक्षा प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती तेव्हा आचार्यांकडे तीन शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आले आचार्यांनी आपल्या आश्रमामध्ये विद्यादानाचे कार्य सुरू केले विद्या ग्रहण करीत असताना आचार्यांच्या सहवासात आश्रमातील दिवस भराभर निघून गेले शिक्षण पूर्ण झाल्यावर तिन्ही शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी आचार्यांकडे गेली तेव्हा आचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले दुसऱ्या दिवशी तिन्ही शिष्य परीक्षेला आले इकडे आचार्यांनी परीक्षा घेण्यासाठी रस्त्यावर काटे पसरवून ठेवले होते आचार्यांनी शिष्यांना सांगितले की हा काठेरी मार्ग पार करून आश्रमामध्ये प्रवेश करायचे ठरल्याप्रमाणे आचार्य आश्रमात बसून होते सर्वप्रथम पहिला शिष्य काटेरी मार्गावरून पायी चालत चालत आश्रमात आचार्यांकडे गेला तेव्हा शिष्याचे पाय पूर्ण रक्तबंबाळ झाले होते त्यानंतर दुसरा शिष्य काटेरी मार्गावरून पाऊल वाटेतील काटे बाजूला सारून पायाला एकही काटा ऋतू न देता आचाऱ्यांजवळ पोहोचला नंतर तिसऱ्या शिष्याने हाती झाडू घेऊन रस्त्यावरील काटे झाडून रस्ता साफ केला आणि सर्व काटे जाळून टाकल्यानंतर आचाऱ्याजवळ आला जेव्हा आचार्याने तिसऱ्या शिष्याचे अभिनंदन केले तेव्हा दोन्ही शिष्यांना आश्चर्य वाटले तेव्हा पहिला शिष्य आचार्यांना म्हणाला मी कशाचीही परवा न करता रक्तबंबाळ होऊन आपल्याजवळ आलो दुसरा शिष्य म्हणाला मी एकही काटा ऋतू न देता सुखरूप आपल्याजवळ आलो तेव्हा आचार्यांनी शांतपणे उत्तर दिले शिषोत्तमा तुला काही गरज नसताना पाय रक्तबंबाळ करून आलास दुसऱ्या शिष्याला म्हणाले तू काठेरी रस्त्यावरून येताना फक्त स्वतःपुरता विचार केलास तर तिसऱ्या शिष्याने मात्र स्वतःचा विचार करून दुसऱ्यांचाही विचार केला असे आचार्यांनी सांगताच दोन्ही शिष्य निरुत्तर झाले गोष्टीचे तात्पर्य जीवन जगत असताना स्वतःबरोबरच दुसऱ्यांचासुद्धा विचार करावा गोष्टीचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झटपी स्मार्ट एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमचे दुसरे एक चॅनल आहे आरुषी केक अँड रेसिपी या चॅनललासुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद